समृद्धि डेवलपर्स निर्मित त्रिमूर्ति पार्क गुलदगड इस्टेट कॉलेज रोड राहुरी 1 ते 1.5 गुंठ्यांचे सर्व सुख सोयींनी युक्त शेती प्लॉट दत्तात्रय गुलदगड. मोबाईल नंबर 92 26 42 05 32 आणि स्वप्नील गुलदगड मोबाईल नंबर 86 00 41 12 22. कोपरगाव तालुक्यातील करंजी इथे आदिवासी स्मशानभूमीसाठी आणि मढी बुद्रुक तसेच राहता तालुक्यातील चितळी इथे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे या समाजामधील नागरिकांना अडचणी येत होत्या. त्या अडचणींची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी या नागरिकांची अडचण कायमची सोडवून या नागरिकांना स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या जागेचे शासन मंजुरी आदेश नुकतेच आमदार आशुतोष काळे यांनी करंजी येथील आदिवासी बांधवांना आणि मणिबुद्रुक तसेच चितळी येथील मुस्लिम बांधवांना सुपूर्त केले आहेत. त्याबद्दल नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानलेत. तसेच तहसील कार्यालय कोपरगाव इथे सोमवारी 25 जुलै रोजी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाची आढावा बैठक घेतली आहे. यावेळी हे शासन मंजुरी आदेश नागरिकांना देण्यात आलेत. यावेळी बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते म्हणालेत की महसूल विभागाच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची दक्षता घेऊन नागरिकांना जलद सेवा द्यावी, त्यांना चक्रा मारण्यास लावू नये. अनेक नागरिकांना रेशन कार्ड संदर्भात अडचणी येत आहेत, त्याबाबत महसूल विभागानं नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. शिवरस्ते, शेतपानंद रस्ते आणि विवादित रस्त्यांची प्रकरणं त्वरित मार्गी लावण्यात यावीत. विविध प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर मार्गी लावावीत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, श्रावणबाळ योजना आणि राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनांचा त्यांनी आढावा घेतला आहे. मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाचा संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा देखील आढावा त्यांनी घेतलाय. पुराच्या पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्यात यावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाला दिल्या आहेत. यावेळी स्मशानभूमी आणि दफनभूमीचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आदिवासी आणि मुस्लिम समाज बांधवांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानलेत. विविध कारणामुळे मला तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी येताना आलं. त्यामध्ये कोविड एक कारण होतं आणि मागच्या काही आठवड्यापूर्वी सरकारमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे पण सातत्याने मुंबईला जाण्यासाठी पक्षाध्यक्ष त्या ठिकाणी यायचा. पण आपले काही प्रश्न काही गावांमधले प्रलंबित होते, त्या बाबतीमध्ये आपण पाठपुरावा केला. स्मशानभूमीचे काही प्रश्न त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गी लागले, त्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचं वाटप आज केलेलं आहे. त्याचबरोबर जे काही केसेस रस्त्याच्या बाबतीतल्या असतील, काही त्यांचे वाद असतील, काही मोजणीचे इश्यू असतील, या बाबतीमध्ये आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर रेशन कार्ड हे ऑनलाईन करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहे, या बाबतीमध्ये तहसीलदार हे याचा आढावा घेतील आणि लवकरात लवकर हे ऑनलाईन फास्ट कसं होईल, याची प्रक्रिया लवकरात लवकर कशी पार पाडेल यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांबरोबर एक बैठक घेऊन प्रश्न सगळे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील. पुढचा जनता दरबार असेल किंवा एक आढावा बैठक असेल त्या दरम्यान या सर्व अडचणींवर परत काय कारवाई झाली हे विचारण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आपले काही प्रश्न असतील, रेशन कार्ड असेल, कुठले दाखल्यांचा विषय असेल किंवा कुठले काही मोजणीचा विषय असेल किंवा काही जे विषय असतील या बाबतीमध्ये आपण मला संपर्क करू शकता. हे प्रश्न प्रशासनाकडनं सोडून घेण्यासाठी माझी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने आढावा बैठक असेल, आपला दरबार असेल या ठिकाणी भरवण्यात येईल. आपण सर्वांनी त्यामध्ये सहकार्य करावं, आपले प्रश्न सांगावे, सोडून घ्यावे एवढी विनंती करतो. धन्यवाद.
योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव।